तमिळनाडू सरकारची सनातन धर्माविरुद्ध कारवाया करण्यास सुरुवात झाली. डीएमके सरकारने पीओपी गणपतीच्या चित्रशाळांवर अचानक बंदी आणली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले तेव्हा त्यांनी ही कारवाई केली. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याचबरोबर गरीब कारागिरांच्या पोटावर पाय पडला. गेली अनेक वर्ष राजस्थानचे हे मूर्तिकार कर्नाटकात गणेश मूर्ती घडवून विकतात. यंदाही 10 लाखांचं कर्ज घेऊन यांनी मूर्ती घडवल्या, मात्र त्या विकल्या जाण्याआधीच चित्रशाळांवर द्वेषांध सरकारनं टाळं लावलं. पर्यावरणाचं कारण पुढे करत त्यांनी ही कारवाई केली. पीओपीचं आम्ही सुद्धा समर्थन करत नाही, मात्र सरकारनं 3 महिने आधीच या गोष्टी जाहीर केल्या असत्या तर गरीब मूर्तिकारांचं नुकसान झालं नसतं. यापूर्वी सनातन धर्म संपवण्याच्या उद्देशानं मंदिरं फोडली होती, आता हे मूर्ती बनवण्यावर बंदी घालतायत. पण लक्षात ठेवा, तुघलक, मुघल, निजाम आले आणि गेले, पण सनातन धर्म संपवण्याची ताकद त्यांच्यातही नव्हती आणि तुमच्यातही नाही. भाजप सरकार आणि जनता हे होऊच देणार नाही.